आपल्या गावाचा विकास करण्याकरिता भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय उरलेला नाहीये, असे प्रतिपादन तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी मंगळवारी विकास कामांच्या शुभारंभावेळी केलं. पनवेल तालुक्याचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होत आहे, त्यानुसार त्यांच्या आमदार निधीतून व 25-15 या मूलभूत विकास योजनेतून करण्यात येणाऱ्या कामांचं भूमिपूजन व उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी झालं. पनवेल तालुक्यात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामं तालुक्यात सुरू आहेत. त्याअंतर्गत 8 लाख रुपयांच्या शिवसनई ते दुर्गादेवी मंदिरपर्यंतच्या रस्त्याचं डांबरीकरण, 10 लाख रुपयांच्या चिंचवली ते भानघर या रस्त्याच्या डांबरीकरण, तसंच मूलभूत विकास योजनेच्या 20 लाख निधीतून वाकडी ते धुंद्रे रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचं भूमिपूजन तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं. तसेच 16 लाख रुपयांचा आमदार निधी वापरून मोर्बे येथील एकनाथ नावडेकर यांच्या घरापासून ते मराठी शाळेपर्यंत तयार करण्यात आलेल्या काँक्रीटच्या रस्त्याचं उद्घाटनही यावेळी अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झालं. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, आनंद ढवळे, प्रकाश खैरे, नामदेव जमदाणे, शिवाजी दुर्गे, सरपंच अनुराधा विष्णू वाघमारे, उपसरपंच मंगला गणेश उसाटकर, माजी सरपंच नरेश पाटील, रमेश पाटील, दिनेश फडके, बाळाराम उसाटकर, रामदास फडके, रमेश सीताराम पाटील, शांताराम चौधरी, किशोर पाटील, नारायण चौधरी, शत्रुघ्न उसाटकर, विठ्ठल पाटील, भीमा रामा गोसावी, बाळाराम पलांडे, शंकर पवार, विष्णू चौधरी, ग्रामपंचायत सदस्य रमेश नावडेकर, एकनाथ नाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जरी महाविकास आघाडीचं सरकार कपटनीतीने आलं असेल तरी पण भारत देशामध्ये नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आज आपण कितीतरी कामं करतात. कोरोनाच्या काळामध्ये 80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटपाचं काम मोदी सरकारने केलं. बिलावर धान्य आपल्याला या नोव्हेंबरला ते बंद होणार होतं, पण तो पुन्हा 1 वर्षाचा कालावधी दिला की पुन्हा पुढचा 1 वर्षसुद्धा आपल्या सर्वांना मोफत धान्य नरेंद्र मोदींच्या मार्फत मिळणार आहे. तुम्ही काय पण केलं तरी कुठपर्यंत सरड्याची धाव कुठपर्यंत असणार आहे, तर आमची धाव जाणार आहे केंद्र सरकारपासून सगळं पंजाब वगैरे सगळीकडे आपल्या केंद्राची ताकद असते. आणि म्हणून मी मग त्या दिवशी सांगितलं की जर तुम्ही आम्ही दरवर्षी फॉरेनला जातो, 2 वर्ष फक्त कोरोनामुळे आम्हाला काय जाता आलं नाही, रामशेठ ठाकूर साहेबांच्या बरोबर आम्ही दरवर्षी जातो आणि तिथले पूल रस्ते बघून आम्हाला समाधान वाटायचं का अरे खरोखर परदेशामध्ये किंवा स्वर्गात आलो, कोण काचेचे रस्ते सांगतात, सर्व आम्ही लोक बघून आलेलो आहोत. पण आता तुम्ही फक्त आमच्या गावाजवळ गावण फाट्यावर या, मी 1 तारखेचं आमंत्रण देईन नंतर तुम्हाला, पण गावण फाट्यावर तुम्ही पुलांवर जर आलात तर पुलावर पूल, पुलावर पूल अशा पद्धतीची जी योजना केलेली आहे, म्हणजे 1.5 तास पनवेलला लागाय मला यायला लागायचं, आता 20 ते 25 मिनिटांमध्ये मी ऑफिसला पोचतो, एवढे भारी पूल रस्ते वगैरे सर्व केलेले आहेत. हे सर्व नितीन गडकरींनी पूर्ण देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रात नव्हे किंवा पनवेलमध्ये किंवा JNPT मध्ये नाही, सर्व महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगले असे रस्ते त्यांनी केलेले आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची सत्ता ही केंद्रामध्ये पुन्हा तरी येणारच आहे, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या कपट नीतीनं त्यांनी जी सरकार आपलं स्थापन केलेलं आहे तो फुगा पण लवकरच फुटेल आणि आपलं भारतीय जनता पार्टीचे आपले देवेंद्र फडणवीस जे आहेत ते पुन्हा एकदा खुर्चीवर बसतील, याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही.